आता सोलापुरातून येत आहेत काही ब्रेकिंग न्यूज। माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह माकपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार होते आंदोलन। लॉकडाऊनच्या काळातील सरसकट वीज बिल माफ आणि 10,000 अनुदान देण्याची प्रमुख मागणी। माकपच्या आडम मास्तर यांच्यासह 100 अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याचबरोबर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू दिलेला आहे, परंतु आपल्या राज्य सरकारने 1 रुपया सुद्धा दिलेला नाही। प्रत्येक श्रमिकांना 10,000 रुपये मिळाले पाहिजे अशी आमची अत्यंत महत्वाची मागणी। आणि दुसरी मागणी की लॉकडाऊन असताना सरकारने विजेच्या दरामध्ये भरमसाठ वाढ केली। 1 एप्रिल पासून प्रचंड वीज दर वाढ झालेली आहे, त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे 3 महिने बिल आलेलं आहे ते बिल माफ करावं, या मागण्या घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा निर्णय केला होता। परंतु सकाळी 6:00 पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त, त्या संपूर्ण कलेक्टर कचेरीच्या आवाराला त्यांनी घातलेलं दिसण्यात आलं। आमचं आज अत्यंत शांततेने 1.5-2 किलोमीटर त्या कलेक्टर कचेरीला घेराव करण्याचा आमचा कार्यक्रम होता, पण पोलिसांनी जवळजवळ 17-18 हजार महिलांना त्यांनी हुसकावून लावले आणि जे घाबरले नाहीत त्यांना अटक केली। अशा पद्धतीनं प्रचंड पोलीस दडपशाही कधीसुद्धा पाहिलं नाही इतकी दडपशाही आज पोलिसांनी केलं। खरं म्हटलं तर हा पोलिसांविरुद्ध लढा नाही, हा लढा आहे कोरोनामुळे गरीब माणसं उपाय। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।